पिंपरीमध्ये जे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडलेले होते त्या तीन रुग्णांच्या दुसऱ्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. 11 मार्चला तीन रुग्णांना कोरोनाची लागण झालेली होती. तीन रुग्ण जे पुण्यातनं डिस्चार्ज झालेले होते ते दाम्पत्यासोबत मुंबईला गेलेले होते. पिंपरीतल्या तीन रुग्णांना चा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. आपण पाहतो आहोत की गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबई असेल, नाशिक असेल, पुणे असेल, पिंपरी असेल, इथून कोरोना संदर्भातल्या गुड न्यूज येऊ लागलेल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांची जी दुसरी तपासणी केली गेलेली आहे ती दुसरी तपासणी निगेटिव्ह आलेली आहे. राज्याला दिलासा मिळतो आहे, मात्र दुसरीकडे हे देखील एक टेन्शन आहे की पुन्हा एकदा कोरोनाचा एक मृत्यू झालेला आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार कोरोनाशी लढण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र दुर्दैवानं महाराष्ट्रात पुन्हा एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रातल्या कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या आता 4 झालेली आहे. मात्र पिंपरीमध्ये जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या दुसऱ्या तपासणीचे अहवाल ते निगेटिव्ह आलेले आहेत. यांची पहिली तपासणी 11 मार्चला झालेली होती. या संदर्भात अधिक बातचीत करूयात आपला प्रतिनिधी गणेश डुडम याच्याशी. गणेश, काय सांगाल, जर बघितलं तर पुणे, नाशिक आणि पिंपरीतनं गुड न्यूज येऊ लागलेले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये घट झालेली आहे. नक्कीच तुषार सर, आपण पाहायला गेलो तर पिंपरी चिंचवडसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल. पिंपरी चिंचवड म्हणजे जे कोरोनाग्रस्त बाधित रुग्ण होते त्यांचा जो अहवाल आहे तो निगेटिव्ह आलेला आहे. आज आता बघायला गेलं तर 3 जणांनाही आता यामध्ये सुटका झालेली आहे. तसं जर पाहायला गेलं तर गेल्या 5-6 दिवसापासून पिंपरी चिंचवडमध्ये एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नसल्याने पिंपरी चिंचवडकरांनी जी काळजी घेतली तशीच काळजी इतर जिल्ह्यातील नागरिकांनी घेतलेली बरी. तुषार सर, अगदी खरं आहे, नागरिकांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि जोपर्यंत ही काळजी घेतली जात नाही तोपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होणार नाही आणि या कोरोनाग्रस्त रुग्णांची साखळी तोडता येणार नाहीये. त्यामुळे घरातच राहा, सुरक्षित राहा आणि कोरोनाची साखळी तोडा असं आव्हान आम्ही वारंवार जय महाराष्ट्राच्या माध्यमातून करतोय. धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.